नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल दुधाचा मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यापासून मसाला दूध पण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एक लिटर फुल फॅट मिल्क घेतलेले हे म्हशीचं दूध आहे तुम्ही याच्याऐवजी गाईचं दूध पण वापरू शकता पण गाईचं दूध आठवण्यासाठी भरपूर वेळ लागतो म्हशीच्या दुधाने टेस्ट पण खूप छान येते आणि लवकर घट्ट होतं त्याच्यामुळे मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता उकळून घ्यायचे साधारण याचं वन फोर्थ पार्ट कमी होईल एवढं दूध आता आपल्याला अगोदर आटवून घ्यायचं आहे हे आपलं दूध उकळते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया हे पण त्याच्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबलस्पून बादाम घेतलेले आहेत याच्यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून काजू टाकायचे आणि दोन टेबलस्पून पिस्ता वापरायचे तिन्ही आपल्याला समप्रमाणामध्ये प्रमाणामध्ये घ्यायचे आणि याच्यामध्येच आपल्याला अर्धा स्पून वेलची पूड टाकायची आहे वेलची पूड टाकताना कमी प्रमाणातच वापरायची आहे कारण ही आपण जास्त प्रमाणात वापरली तर दुधामध्ये फक्त वेलचीचीच टेस्ट येते तो फ्लेवर चांगला नाही लागत एवढा त्याच्यामुळे कमी प्रमाणातच वापरायची आहे आणि याच्यामध्येच वन फोर्थ टी एस पी आपल्याला जायफळ पावडर वापरायची आहे माझ्याकडे पावडर होती म्हणून मी पावडर वापरते आहे जर तुमच्याकडे जायफळ असेल तर ते किसून टाकायचे आहे आणि याच्यामध्येच पंधरा ते वीस मी केसरच्या काड्या टाकते आणि फ्लेवर पण खूप छान येतो आणि आपल्या दुधाला कलर खूप छान येतो नॅचरल येलो कलर येतो तर हे आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक वाटून नाही घ्यायचे हे पण आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे खूप बारीक नाही करायचे तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलेले हे पाहू शकता असं हवं आहे आपल्याला याची भरड तयार करून घेतलेली आहे मी जसा मार्केटमध्ये मसाला भेटतो सेम तसाच तयार होतो हा मसाला त्याच्यापेक्षाही टेस्ट चांगली लागते आणि हा मसाला तुम्ही दोन महिन्यांपर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जर वर ठेवायचं असेल तर पंधरा ते वीस दिवसांसाठी आरामशीर राहतो त्याच्यापेक्षा जास्त दिवसांसाठी ठेवू नका कारण त्याच्यानंतर त्याचा वास यायला सुरुवात होते हे पा आपलं दूध आता बरंच घट्ट झालेले बरंच उकळलेले याच्यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची इथे मी चार टेबल स्पून साखर टाकती आहे ही सफिशियंट होऊन जाते याच्यापेक्षा जास्त वापरू नका तुम्ही थोडीशी कमी वापरली तीन ते चार टेबल स्पून वापरली तरीही चालेल ही, चाले, ही आपल्याला आता वितळून घ्यायची आहे गरम दुधामध्येच साखर टाकायची कारण ही लवकर वितळते आणि जसं दूध घट्ट होत जातं तसं ते अजून जास्त गोड होत जातं त्याच्यामुळे साखर याच स्टेजला टाकायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता दूध मसाला टाकायचा आहे मी याच्यामध्ये तीन टी स्पून दूध मसाला टाकतीय जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार थोडंफार करू शकता याचं पण एवढं सफिशियंट होऊन जातं आणि याच्यामध्येच मी चारोळी टाकते आहे तसंच याच्यामध्ये मी थोडेसे केसरच्या काड्या टाकतीये त्याच्यामुळे आपल्या दुधाला कलर खूप छान येतो जर तुम्हाला पिवळसर कलर हवा असेल तर तुम्ही गाईचं दूध वापरू शकता किंवा थोडासा येल्लो कलर पण वापरू शकता पण केसर टाकल्यामुळे दुधाला नॅचरल कलर येतो आणि हे आपल्याला परत दहा मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहे पण साधारण दहा मिनिट झालेले आहेत बघा आपलं दूध भरपूर घट्ट झालेले खूप जास्त पण घट्ट नाही करायचे आपल्याला आपलं परफेक्ट दूध तयार झालेलं आहे हे दूध तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता कारण आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तुम्ही कधीही हा मसाला पण बनवून ठेवलेला आहे तो वापरून हे दूध कधीही बनवू शकता आणि खूप टेस्टी दूध तयार होतं हे थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम मसाला दूध प्यायची मजाच काहीतरी वेगळी असते हे प आपण सर्व करून घेऊया एक लिटर दुधापासून साधारण हे दोन ग्लास दूध तयार झालेले मस्त असं पण याच्यावर मी गार्निशिंगसाठी थोडेसे बादाम आणि पिस्ताचे काप टाकते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा